आणि एक मोठी मोठी या विषयामध्ये म्हाका दिसता जी सुरवात जावपाक जाय ती सामान्य लोकांच्या विशया वेल्यान सुरवात जावपाक जाय. आणि तो विषय म्हणजे ज्या तरेचे तांदूळ लोकां मेरेन पावले आणि ताचेर ज्या तरेन राजकारणी रिएक्ट झाले ह्या गजाली वेल्यान आम्ही सुरवात करतात. सो पांडुरंग बाब, लोकांक ज्या दर्जाचे तांदूळ मेळ्ळे, आता काय जण इन्क्वायरी करतो म्हणतात, काय जण माफी मागतात, हे सगळी गजाली बरी आहात, पण हे PDPSA भितर पब्लीक डिस्ट्रिब्युशन सिस्टमा भितर हे कसलो बरड लागल्या का की दर 6 महिन्यांनी चूक मागची पडटा, इन्क्वायरी करची पडटा, आणि सामान्य लोकांच्या जीवाकडेन हो खेळ कित्याक चालला. ही PDS सिस्टम जी प्रमाण असा ते किती आजचे हे घोटाळे जे असतात, हे जे सगळे गोंधळ जो जाता तो आजचो तसं नाही. आमकां आतां रॉकेट्स जेन्ना वाडटले पळय तेन्नाच्यान सुद्दां ही स्कॅमां चलताली. म्हणजे कितें तरी ते डिपार्टमेंटा मदीं एक हें आसा की डायरेक्ट कांय खावंक मेळना, मागीर कशे तरेन खावप, जाल्यार मागीर अशें की तांदूळ सप्लाय करप, आनी कितें हें करप, आनी कितें कीड लागला म्हणून विकप, तो कोणाक तरी त्या अशा मनशाक विकप जो मनीस आनी खंय तरी व्हरता आनी तेजे आनी कितें तरी करता आनी विकता. सो स्कॅमाची ती एक साखळी तयार जाल्ली आहा ती त्या डिपार्टमेंटान न्ही, आई आजची गजाल न्ही, फक्त हें वर्स हें फावटी कितें जालां रवीन एका कडेन ते डिपार्टमेंटान दिला. सो एक अपेक्षा अशी आशिल्ली की फाटले फावटी जेन्ना तांदळाचे आनी डाळीचे जेन्ना हे जाले साखरेचे बीन, तेन्ना दिसले की रवी नायक ते डिपार्टमेंट मातशें जाग्यार घालतलो काय म्हणून. पूण त्या डिपार्टमेंटा कडेन कोणाचो कोणाक पायपोस ना, कोणाचें नियंत्रण ना, ताकाच लागून म्हाका दिसता हे नवे नवे प्रकार समोर येवपाक लागले. म्हणजे आतां उदाहरणार्थ PDSA तांदूळ जो मेळटा तो कितें उच्च दर्जाचो आसता असंय न्ही, पूण ते साधारण आसतात. तेतून हजारांनी कुटुंबां, हजारांनी हांव म्हणटा की लाखांनी कुटुंबां गोंयांतली तेजेर डिपेंड आसतात ती बाबा मेळटलो बरो तांदूळ तो आनी तातूंत आमी दीस काडटले म्हणून. सो त्या सुद्दां म्हणजे हांव दर्जाचेर उलयना जे, पूण त्या सुद्दां तांदळा जर म्हणजे बरो पुरवठो जर करूंक शकना, बऱ्या तांदळाचो पुरवठो करूंक शकना जाल्यार ही खरीच लज्जास्पद गजाल आसा ह्या डिपार्टमेंटा खातीर. सो म्हाका दिसता की सरकारान हे डिपार्टमेंट जाग्यार घालपा खातीर हे परत परत तूं म्हणटा अशें पांच स महिन्यांनी जेन्ना नवीन नवीन प्रकरणां समोर मुखार बरड लागले दिसपाक लागले, त्या डिपार्टमेंटाकच बरड लागलें. त्या डिपार्टमेंटाक हेचे एडमिनिस्ट्रेशन जे आसा कंट्रोल जो आसा, आतां एक्च्युली संजीता कडेन ते संजीत रॉड्रिगीस तो IAS आसा जो गोंयच्या सिव्हील हातूंतलो पयलींचो ऑफिसर जो प्रमोट जावन IAS जाला आनी वन ऑफ द बेस्ट ऑफिसर आमकां खबर आसा की दिगंबर कामत आसत किंवा मनोहर पर्रीकर आसत हेंच्या काळांत तिणें जें काम केलां की संजीताक सगळे भितात. संजीताचो एक बरो वचक आसा, संजीत सेक्रेटरी आसतना त्याच्या डिपार्टमेंटान जें कितें चल्लां पळय तेतून म्हाका ते डावट येवपाक लागले की कोणाचो कंट्रोल आसा काय ना त्या डिपार्टमेंटाचेर. म्हणजे जर संजीत रॉड्रिगीस जर सारकें करूंक शकना हे जाल्यार आनी कोण करतलो. सो म्हाका दिसता की सरकारान हेजेर सिरियसली घेवपाक जाय ह्या गजालीचेर आनी सिरियस सिव्हील सप्लायचेर आनी जाता जाल्यार ते जाग्यार घालपाक जाय. हय किशोर बाब, कारण एक कितें, कारण 6 महिन्यांनी जेन्ना आमी ते तांदळाचे विज्युअल्स पळयले ते पळयतकीर काकूट दिसता की तुम्ही लोकांक बाबा किती समजता, आणि तेय बी अशी लोकांक जे ताचेर अवलंबून आसात अशी लोकांक तुम्ही किती समजतात. म्हणजे हांव म्हणलं की कोण तरी व्हडलो राजकारणी हातूंत भितर इन्वॉल्व आहा म्हणून समजा धरया की लो लेवला वेलो कोण ऑफिसर आसा, त्या ऑफिसराक सुद्दां काळीज कशी आतां हें करपाचें. प्रमोद, म्हाका दिसता पांडुरंगान बऱ्या पैकी आपल्या त्या हेतून एक्सप्लेन केलें PDS सिस्टम आनी सिव्हील सप्लायचे. तूं जशें म्हणटा की इतल्या लो लेवलाचेर वचून हो भ्रश्टाचार ऑफिसर न्हू, त्या सिव्हील सप्लाय खात्यान भ्रश्टाचार करपाक खंयचो मंत्री खंयच्या लो लेवलाचेर वचत न्हू तेचो नेम ना. इतली परिस्थिती प्रमोद तेची बिकट आसा. तेची कारणां तुका सांगता हांव कितें जालां. हे जे सिव्हील सप्लाय डिपार्टमेंट जे आसा न्हू आनी त्याच्या अंडर हे PDS म्हणून सिस्टम जी चल्ल्या पळय, हे सगळें प्रमोद रियलिटी पासून खूप पयस आहा. म्हणजे गोंयची आमची रियलिटी आनी सिव्हील सप्लायचे आकडेवारी जर तूं पळयशीत, आतां फाटल्या फावटी बोगस रेशन कार्डाचो विषय जेन्ना येयलो की कितल्याशाच लोकांनी फेक BPL कार्डां केल्या म्हणून, ते करेक्शन केल्या उपरांत 15,000 प्रमोद कार्डां रद्द जालीं. म्हणजे तूं इमेजीन कर कितलो लोक हो गैरफायदो ह्या PDS सिस्टमीचो घेता. आनी हो लोक म्हणजे हांवें तरी पळयलां की येस गरज म्हणजे ह्या निव्वळ PDSAचेर आनी BPLAचेर अवलंबून आसपी खूब कुटुंबां आसा आनी गरीब कुटुंबां आसा, पूण हो तांदूळ घेऊन तो परस्पर विकपी त्याच्यापेक्षा चढ असतात. त्या खातीर त्या तांदळांत किडे असतात किंवा त्या तांदळांत बरड असा ह्याचेय त्यांना पडलेले ना. ती रेशन दुकानावेल्यान हाडली पिशवी काय ती मायग्रंटांक विकली अशें चल्ला. म्हणून ही खंय तरी बाबडो कोण तरी यूज करपी मनशान जेन्ना हे पयले तांदळांत कीड असा तेन्ना हो घोटाळो उघडकीस येयलो. विषय असा झाला की प्रमोद
आमची गोयकारांची परिस्थिती अशी झाली की तू कितलोय जरी व्हडलो झालो आणि कितें तरी फुकट मेळटा, कमी हेतून मेळटा का, तुटोन पडटात सामके. म्हाका सांग तू, तुम्ही गाडयो घेऊन येतात आणि ते BPL कार्डाचे तांदूळ भरतात किती म्हणून? म्हणजे खं तरी रेशन कार्डा वेल्या आवयचे नाव सेपरेट काढा आणि तिका BPL म्हणून, आणि थं तू जर BPL करूक ना जाल्यार तो पॉलिटिकल इश्यू जाता. म्हणजे आमदाराकडे विषय येतात, माझी ही कार्डात जर BPL जायना फायदो किती, म्हाका ते कार्ड तांदूळ मिळणार. आमदार चेर पेज येता BPL कार्डां करपाक बऱ्या मनशाची. म्हणजे हे जे डिपार्टमेंट असा पे प्रमोद, या डिपार्टमेंटाकूच बरड लागल्या. गरीब जावपा खातीर धडपडटा, गरीब जावपा खातीर लोक धडपडटा आणि सरकार गरीबांक श्रीमंत करपा खातीर धडपडटा. अशी विचित्र परिस्थिती तयार झाली. जॉयल, वेन यू लुक एट दिस, आय रेड युअर एडिट ऑल्सो टुडे, सो खुंय चुकत अशें दिसता. कारण हाव कॅन एनीबडी बी सो इनसेन्सिटीव वेन यू नो दॅट दीस इज गोईंग टू सर्व द पुअरेस्ट ऑफ द पुअर. Pramod, as I have written today, you must have read, so by and large, you know, when these stocks of rice come, 99% of these stocks are prone to infection of maggots or tumhi je borod manta kide manta. So tidun bidar asta ki, you know, how are we going to stock it or store it? So storage becomes a big question mark there. So major problem is because of the storage. आणि रायसाक तू तर स्टोरेज ऑर काइंड ऑफ वेट कंडिशन्स ऑर मशी कंडिशन्स असल्यारूच ते रोखडो रोखडोच बरोड पडटलोच. दॅट इज वन पार्ट ऑफ इट. नाव द गव्हर्नमेंट वेन इट इज गेटिंग द स्टॉक फ्रॉम FCR वेर एवर दे आर गेटिंग इट फ्रॉम, दे टेक इट इन ह्यूज क्वांटिटीज आणि हे साखाचे साख खूप असतात, स्टोर केले असतात. द प्रॉब्लम हियर इज इन द सॅड पार्ट इज दॅट देर हॅज बीन नो चेक फ्रॉम एव्हरी लेवल, यू नो, फ्रॉम द टाईम वे युअर स्टॉकिंग इट. Check the quality. From there, you distributed it. Distributor from to the ration card, to the fair price shop. Thingchar ek system na ki taka popak. Ashen disle ki har ke ami ghari bulaka di taro. Taka zahila. Kitae di. Pastale. When you are actually giving it, there should have been a check there. Arre kitae asa, koso asa. Sampling dhari kurung zahe shirle. Tumhi katta wood sword kaadu un tenga di taro. Rice is good. Rice is good. I have spoken to so many people. They have said rice is otherwise good. But जे टायमार असे तुम्ही पहिनासणा देता म्हणून थिंकिंग दॅट इट इज गुड इज नॉट फेअर नो, एस्पेशली इट इज गोइंग टू पीपल हू आर इन नीड लेस अ प्रिव्हिलेज. सो दॅट इज व्हेरी अनफेअर. फॉर किशोर सांगते प्रमाणे गरज ना पण ते घेतात. तांकाय पावता. आता पळय, येस्टरडे देर वॉज अनदर थिंग दॅट प्लास्टिक राईस म्हणून आयलो. सो बोर्ड पडलो पहिली प्लास्टिक राईस प्लेट सगळं. आता कित्याक व्हिडिओज वर व्हायरल फ्रॉम चायना अँड साऊथ आफ्रिका अँड ऑल, की प्लास्टिक राईस ते दाखवू लागले की प्लास्टिक राईस कसं प्रोडक्शन करतं. ऑल दोज आर फेक व्हिडिओज. बट एक फॉर सामान्य मनशाचे हातून एक भय, आम्ही प्लास्टिक जे काय अरे किती जातले आणि प्लास्टिक एव्हरीबडी इज क्रिएटिंग अ स्केअर अबाउट प्लास्टिक. सो त्यांना वेन यू आर इन्क्लुडिंग फॉर्टिफाईड राईस इन दीस नॉर्मल राईस, तुम्ही तरी लोकांक अवेअरनेस करूक जाय आशिल्ले. आम्ही इट इज टुवर्ड्स द वेलफेअर ऑफ द पीपल. आम्ही हे न्युट्रियंट वॅल्यू एड करून एक वेगळो हे करता, पार्ट ऑफ द प्रधानमंत्री स्कीम, एंड वी आर गिव्हिंग इट. बट देर इज नो अवेअरनेस, नथिंग. यू आर जस्ट इन्क्लुडिंग इन द मार्केट अँड क्रिएटिंग पॅनिक. दॅट इज अनफेअर. सो दॅट मीन्स यू आर जस्ट टेकिंग द PDS सिस्टम फॉर अ राईड. आय मीन एक गजाल जी आसा पांडुरंगा, बिफोर वी मूव ऑन टू नेक्स्ट टॉपीक, आनी तो म्हळ्यार हे ह्या गजालीक ज्या तरेन आमची सिस्टम रिएक्ट जाली ती आमी दाळीच्या बाबतीत पळयल्लें. तुरदाळी वेल्यान म्हाका दिसता ह्या टर्मा भितर हे पुराण सुरू जालें. तुरदाळी वेल्यान ते मागीर चण्याक पावलें, साखरेक पावलें, खुबश्यो गजाली जाल्यो. आतां कडधान्य जातकीर तांदळाचेर पावलें. सो ज्या तरेन आमची पॉलिटिकल सिस्टम रिएक्ट झाली हे गजाली पयली म्हणजे 2-3 दिवस झालीच ना रिएक्ट. जेव्हा एव्हरी डे एक एक कडच्यान बोवाळ जावपाक लागलो, लोकांनी आवाज सुरू केला, मिडियान आवाज सुरू केला, त्यांना रिएक्शन येऊ लागली. आर यू सॅटिस्फाईड विथ द रिस्पॉन्स ऑफ द पॉलिटिशियन्स? ना, एक असा प्रमोद की म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जी दखल घेतली, म्हणजे नागरी पुरवठा मंत्री जो असा त्याचे हे ना, पण मुख्यमंत्री असत, सेक्रेटरी असत, ॲडमिनिस्ट्रेशन असत, सगळेजण काल जागे झाले आणि त्यांच्यानी दखल घेतली, किमान दखल घेतली आणि ही चूक सुधारपाचे त्यांनी आश्वासन दिला. म्हणजे जे किती घडला पळय, आता जसं जॉयलान सांगलं की 45 राईस आम्ही मिक्स करता एक सर्टन क्वांटिटी भितून,
ते मुख्यमंत्र्यांनी काय क्लॅरिफाय केलेलं असं म्हाका दिसतं. सो हे जे आता सरकारला जाग येईल असे म्हणूया आम्ही, जेणेकरून ज्या जागृत लोकांनी हो विषय मुखार हाडलो पळय त्यांना खरं म्हणजे धन्यवाद दिवपाक जाय. आणि सरकाराक जाग येयल्या अशा वेळार खरं म्हटल्या सरकारान ते डिपार्टमेंट जागा घालपाची गरज असा. तू जस्ट रेक्टिफाय करून बारीकशे मिस्टेक झाली असे म्हणून रिप्लेस करून सुटचं ना, ते डिपार्टमेंटच जागा घालपाची टाइम येयल्लो असा. आणि तो खरं म्हटल्या परत परत हो टाइम येता पण कोण काय करिना, किमान आता तरी सरकारान करचे. हय किशोर, आर यू सॅटिस्फाईड विथ द रिस्पॉन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन? रिस्पॉन्स पांडुरंगान सांगला त्याचे रिस्पॉन्स लेट रिस्पॉन्स झालो, म्हणजे ज्यांना मिडियान हो विषय सामको हॅमर करपाक सुरुवात केली, प्रत्येक पेपराचे फ्रंट पेजीचे बातमी येऊपाक लागल्यो, त्यांना मग सरकारक दिसले की त्याचे रिएक्शन दिवचे म्हणून. पण जशो घटना आता घडत असतात पे प्रमोद, फाटल्या फाटी डाळ साखर झाली, आता तांदूळ झाले, हे जर सगळे प्रकार जर तू पळशील जाल्यार हे म्हणजे टोटल रिवायवल ऑफ दीस डिपार्टमेंट. आता रिवायवल म्हणजे बेस्ट रिवायवल जावचे ना त्याची, ही सिस्टम प्रमोद चुकीची असा. ही जी पी डी एस सिस्टम जी चालला पळय गरिबा खातीर, गरिबा खातीर स्वस्त धान्यान धान्य दिवपाची सिस्टम असा पळय, ती आता पॉलिटिकल सिस्टम झाल्या. ही पॉलिटिकल सिस्टम तेतूसून वचपाक जाय. आणि ज्यांना कंज्युमर लेवलाचे ही सिस्टम तयार जातली पळय की कंज्युमराक आम्ही फटो शकना, कंज्युमराक आम्ही क्वालिटीच धान्य दिवचे पडटले आणि कंज्युमर त्या पद्धतीन त्याची हे एसर्टन करूनच ते धान्य घेतलो, ही जोपर्यंत सिस्टम तयार जावची ना पळय. म्हणजे एक कितें झाला उपकार केलेल्या भाशेन हाडले दिले ताका, चर कोविडाच्या टायमार कितके 80 कोटीचे आम्ही तांदूळ खाल्ले खंय गोंयान, म्हणजे तू विचार कर हय ता कितके खाल्ले आणि हय. सो हो विषय हा की ही सिस्टम जी असा पळय, ही सिस्टम पहिली देशाची एका टायमार गरज असली ज्यांना देश पॉवर्टी नसलो, आज तसे ना, आज परिस्थिती खूप चेंज झालेली आहे. गोयात गाड्यो जर तू लोक विकत घेतात ते जर प्रमाण पळशीत गेल्या गाड्यो विकत घेतात मर्सिडीज आणि थंय परत हांगा पी डी एस तांदूळ खातात हे रेशनाचे, म्हणजे हे किरें हे तफावत आहे पळय. ही पहिली पयस जावची पडटली जाल्यारच हे डिपार्टमेंट जाग्यार पडटले. Response of the administration? No, very belated response, and still now there is no clarity. ये किडो कसो येणारलो आणि कसो हेजे फुडें ते सिस्टम घातले जाग्यार घालतले कांयच सांगू ना तेणी. इवन दॅट प्लास्टीक रायस रिस्पॉन्स केम 24 hours लेटर. हाव कॅन यू से दॅट यू नो यू डोंट पॅनिक? अरे लोकां सामान्य मोकाक एक तरी जेवणान तर कितें तरी मेळ्ळें तर पॅनिक जातलेंच न्हू, कितें आसा काय हें कितें हें अशें कशें म्हणून तुमी सांगचें आशिल्लें पयलींच. आनी 24 hours यू आर रिस्पॉन्डींग, 24 hours लेटर, मोर दॅन 24 hours यू आर रिस्पॉन्डींग सेंग दॅट नो वी हॅव नाव डिसायडीड टू इन्क्लूड 45 days. बरें आसा 45 पयलींच सांगा न्हू लोकांक. आनी इवन दॅट मॅगट तेंचेर आनी कांयच रिस्पॉन्स ना अजून, कितें फुडें कितें जावपाचें आसा, कोणाक कितें करपाचें आसा, सिस्टम कसो घालपाचो आसा, इन्क्वायरी कितले जातले, कोण करतलो, कांयच ना. इन्क्वायरी कोण करतलो, केन्ना जातली, टायम बाउंड आसतली काय कितें, कांयच ना, कांयच ना.